बघू शकता या पद्धतीने मी कापड आहे ते 80 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला रुंदीमध्ये मी इथे डबल फोल्ड केलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने तर रुंदीमध्येच फोल्ड करायचं आहे कारण की अगदी कमीत कमी आपल्याला 80 सेंटीमीटरमध्ये इथे बेल स्लीवचं कटिंग आहे ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर या पद्धतीने मी आता 4 फोल्ड अगदी मधोमध इथे मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी आता परत एकदा 4 फोल्ड करून घेतलेलं आहे आणि या साईडला आपली वरच्या साईडला आपली इथे ओपन बाजू येणार आहे. बघू शकता आणि इकडे फोल्डेड बाजू आहे. तर आता आपण इथे जी ओपन बाजू आहे तिथे आपण स्लीवचं मार्किंग करायला घेणार आहोत. तर आता याचं आपण मार्किंग करून घेऊया. तर येथे बघू शकता बाहीची उंची आहे 9.5 इंच. तर त्याच्यामध्ये आपण 1/2 इंच प्लस करून 10 इंचावरती आपण बाहीची उंची आहे ते घेणार आहोत आणि दंडघेर आहे तो आहे 5 इंच. तर या बाहीसाठी दंडघेर आहे तो तुम्हाला कोपऱ्यापर्यंत आहे. या पद्धतीने मोजायचं आहे ते कोपऱ्यापासून आपला हा दंडघेर आहे तो मोजायचा आहे. जिथपर्यंत बाही आपली बाहीची उंची आहे तिथून हा आपल्याला दंडघेर आहे तो मोजायचा असतो. तर इथे इथून आपला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर बघू शकता येत आहे 10 इंच मी घेतलेला आहे 5 इंच. तर या पद्धतीने तुम्ही दंडघेर घ्यायचा आहे. तर आता बाहीची उंची आणि दंडघेराचं माप मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर आता आपण त्याचं कटिंग आहे ते करायला घेऊया. तर बघू शकता येथे मी रुंदीमध्ये कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि या साईडला दोन्ही पण फोल्डेड बाजू आहेत. तर आता याच्यावरती आपण बाहीचं मार्किंग आहे ते करून घेणार आहे आणि सिंपल बाहीचं मार्किंग असतं त्याच पद्धतीने आता आपण इथे बाहीचं मार्किंग आहे ते अगोदर करून घेऊया. तर इथे अगोदर मी सरळ कपडा आहे तो इथे करून घेते. त्याची रेषा आहे ते आखून घेते. या पद्धतीने मी सरळ रेषा आहे ते आखून घेतली. तर इथे आता मी 1/2 इंच पकडून 10 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेत आहे. 9.5 इंच आपली बाही स्टिच करून होणार आहे. तर इथे मी 10 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. या पद्धतीने 10 इंचावरती मार्किंग केलं. तर आता त्याची पण सरळ रेषा आहे ते आपण पुढे आखून घेऊया. या पद्धतीने मी सरळ रेषा आहे ती आखून घेतली. तर आता 10 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला इथे 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि त्याची पण एक रेषा आखून घेऊया. तर ही कॅप हाईट मी इथे घेतलेली आहे 3 इंचावरती 9.5 इंचाच्या बाहीसाठी. 3 इंचावरती मी इथून इथे खाली एक रेषा आहे ती आखून घेतली. आता या रेषेवरती तुम्हाला जेवढं तिरकं जेवढं मोजून आलेलं होतं ते इथे टाकून घेत आहे. तर मी इथे टाकत आहे 8 इंचावरती. तिरकं मोजून आलेलं होतं 8 इंचावरती. आणि आता याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच. आलेला आहे मोजून घेतलेला होतं तो आलेला आहे 8 इंच. तर तिथे मी तिरकस या पद्धतीने मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथून इथे पुढे. तर तिथे आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर होता 5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आता ही तिरकस आपण नंतर जोडून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्याला आता इथे बाहीचा आकार आहे तो मुंड्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे सिंपल या पद्धतीने. बाहीचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा. खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने बाहीचा शेप आहे तो मी देऊन घेतला आणि आता इथूनच आपल्याला पुढच्या मुंड्याचा पण शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे सिंपल या पद्धतीने. इथे मी मार्किंग आहे ते व्यवस्थित डार्क करून दाखवते. तर मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत इथे दाखवते. इथून 2 इंचापर्यंत तुम्हाला एक मार्किंग करायचं आहे आणि तिथून हा आकार द्यायला सुरुवात करायची पाठीमागच्या मुंड्याचा. आणि हे इथून आपण जे 8 इंच टाकलेलं होतं छातीचा चौथा भाग तिथून 2.5 इंचावरती
आणि 3 इंच अगदी खाली यायचं आहे, इथून 1.5 इंच खाली यायचं आणि तिथून हा पुढच्या मुंड्याचा सिंपल सेप देऊन घ्यायचा। तर येथे जर तुम्हाला समजलं नसेल तर बाईचा सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, अगदी सोप्या पद्धतीने बाई कशी कटिंग करायची, तो व्हिडिओ बघितला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा। तर आता हे आपण फिटिंगची रेष आहे ती आखून घेऊया। या पद्धतीने फिटिंगची तिरकस रेष आहे ती मी आखून घेतली। तर आपलं इथे सिंपल बाहीचं कटिंग आहे ते मी इथे तुम्हाला करून दाखवलेलं आहे। आता ही बाही आपण कट करून घेऊया। तर पाठीमागचा मुंडा अगोदर कट करायचा आहे दोन्ही कापड पकडून। आता इथून बाही आहे ते आपण व्यवस्थित कट करून घेऊया। तर बघू शकता सिंपल आपण ज्या पद्धतीने बाही कट करतो त्या पद्धतीने मी बाहीचं कटिंग येथे केलेलं आहे। तर आता शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया। तर आता या पद्धतीने आपल्या दोन्ही बाही सोबतच कटिंग झालेलं आहे, दोन्ही बाहीचं सोबतच कटिंग झालेलं आहे। तर या पद्धतीने आपल्याला एकावर एक बाही ठेवायची आहे। आणि आता दोन्ही बाही आहेत ते व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत। आणि ते पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने एकावर एक ठेवून घेतल्या आणि आता इथे पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो दोन्ही बाही सोबत पकडून आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो मी कट करून घेतला आणि ते मधोमध एक आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आता आपलं पुढचा मुंड्याचं कटिंग पण मी व्यवस्थित करून दाखवलेलं आहे। बघू शकता अगदी परफेक्ट असा शेप आपल्या बाहीला आलेला आहे। तर आता हा शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपण घेऊया आणि आता इथून सरळ पुढे तो कट करून घेऊया। आपली या पद्धतीने येणार आहे, बघू शकता या साईडला फोल्डेड बाजू आहे आणि या साईडला पण फोल्डेड बाजू आहे। तर या पद्धतीने बाही सरळ न ठेवता आपल्याला या पद्धतीने तिरकी ठेवायची आहे। आणि इथे जेवढं आपलं दंडघेर आलेला होता तिथपर्यंत आपल्याला बाही आहे ती तिरकस ठेवायची आहे। बघू शकता हा तिरका आपला हा बंद बाजू आहे, या पद्धतीने असं तिरकं आलं पाहिजे इथे। तर या पद्धतीने आपला शेप आहे तो येणार आहे, तो हा मी इथून फिटिंगच्या रेषेपासून सिंपल या पद्धतीने खाली आहे तो आखून घेतला। आणि ते 1/2 इंचच मी इथे शिलाई मार्जिन ठेवत आहे बघू शकता। तर या पद्धतीने शेप आहे तो मी सरळ फक्त पुढे आखून घेतलेला आहे। तर इथे मार्किंग थोडंसं मी डार्क करून दाखवते। तर आता इथे खालच्या साईडला तुम्हाला बेल किती इंचाचा ठेवायचा आहे तेवढं तुम्ही ठेवायचं आहे। तर बघू शकता इथे 7 इंचावरती मी ठेवून घेत आहे। तर इथे 7-7 इंचावरती मी मार्किंग करून घेते। या पद्धतीने गोलाकार 7 इंचामध्ये मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे सिंपल। तर या पद्धतीने आपला बेलचा आकार आहे तो मी इथे देऊन घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने। या पद्धतीने बेलचा आकार आहे तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता कशा पद्धतीने मी कपडा ठेवलेला आहे। तर तुम्हाला समजलं नसेल तर मी एकदा परत एकदा सांगते की आपण बाही आहे ती सिंपल कट केलेली होती, ती सरळ न ठेवता मी सिंपल या पद्धतीने इथे जेवढा दंडघेर आलेला आहे तिथपर्यंत असं मॅच करत इथे बंद बाजूवरती या पद्धतीने बाही आहे ती ठेवून घेतली। आणि इथून तिरकी रेष मी इथे आखून घेतलेली आहे बघू शकता ज्या पद्धतीने आपला बेलचा आकार असतो त्या पद्धतीने। आणि इथून इथपर्यंत जेवढं येत आहे तेवढं मी इथे मार्किंग गोलाकार शेपमध्ये करून घेतलं 7 इंचावरती। या पद्धतीने गोलाकार शेप आहे तो देऊन घेतला।
याचा आपण आता कटिंग करून घेऊया। तर इथे मी फोल्ड करण्यासाठी थोडंसं अर्धा इंच खालच्या साईडला मार्जिन ठेवून कट करून घेत आहे। इथे आपण असं थोडंसं सिंपल गोलाकार शेप देऊन घेऊया किंवा सरळ जरी शेप घेतला तरी चालेल, काही हरकत नाही आहे। तर आता याचं पण आपण कटिंग करून घेऊया। इथे फोल्डेड आहे ते आपण कट करून घेऊया व्यवस्थित। तर बघू शकता या पद्धतीने आपलं बेल स्लीवचं कटिंग आहे ते परफेक्ट असं झालेलं आहे। हे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण साईडला ठेवून घेऊया। तर या पद्धतीने बेल स्लीवचं कटिंग आहे ते मी तुम्हाला परफेक्ट असं करून दाखवलेलं आहे। तर याचं स्टिचिंग आहे ते आपण लगेच बघणार आहोत कशा पद्धतीने बेल स्लीव्ज स्टिच करायची। चला तर मग आता आपण ही बेल स्लीव्ज स्टिच करायला घेऊया। दोन्हीच्या मधोमध्ये कट मारून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी कट्स आहे तो मारून घेतला। या पद्धतीने दोन्ही स्लीव्हचा बेल आहे तो आपण इथे तयार करून घेतलेला आहे आणि ओपन झाल्यानंतर या पद्धतीने आपली स्लीव्ह येणार आहे। बघू शकता या पद्धतीने अगदी मधोमध आपण स्लीव्ह ठेवणार आहोत। या पद्धतीने आपण स्टिच करायला घेणार आहोत बघू शकता। चला तर मग आता याचं आपण स्टिचिंग करून घेऊया। तुम्ही खालच्या साईडला पिको पण करू शकता। इथे मी सिंपल खालच्या साईडला फोल्ड करून दाखवत आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दररोज काही ना काही नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीने स्टिच करायला कटिंग करायला शिकणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला। आणि मी माझ्या चॅनलवरती दररोज डेली व्हिडिओ टाकत असते आणि अगदी नवीन पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामध्ये कोणतंच कन्फ्युजन मी ठेवणार नाही आहे। अगदी किचकट पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार नाही, खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे कटिंग आणि स्टिचिंगची शिकवणार आहे। ड्रेस असो किंवा ब्लाऊज असो, त्याचं सर्व फॅशन डिझायनिंगमध्ये जेवढं येतं तेवढं मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या कसं शिवता येईल त्याचा प्रयत्न माझ्या व्हिडिओमध्ये असतो। तर या पद्धतीने गोलाकारमध्ये आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर खास तुमच्यासाठी मी हे नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आहे ते माझ्या चॅनलवरती अपलोड करत आहे। तर बघू शकता या पद्धतीने मी खालच्या साईडला व्यवस्थित दुमडून घेतलेला आहे। तर याच्यावरती जर तुम्हाला अजूनच बेल स्लीव्हजला छान असा लुक द्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने लेस पण अटॅच करू शकता। तर इथे मी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे बघू शकता। तर ते आता आपण व्यवस्थित इथे खालच्या साईडला लावून घेऊया म्हणजे अजूनच आपल्या बेल स्लीव्हचा सुंदर असा लुक येणार आहे। तर इथे मी लेस लावून दाखवते। तर इथे मी लेस आहे ती व्यवस्थित लावून घेते। या पद्धतीची बेल स्लीव्ज आहे ती तुम्ही ड्रेससाठी ब्लाऊजसाठी स्टिच करू शकता। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी कमीत कमी कपड्यामध्ये कशा पद्धतीने बेल स्लीव्ज कट करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। म्हणजे खूपच सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजला किंवा ड्रेसला येणार आहे बघू शकता। अगदी सिंपल लेस लावलेली आहे तरी पण आपल्या स्लीव्हचा लुक आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे। अगदी सुंदर अशी बेल स्लीव्ज आपली इथे स्टिच करून तयार होणार आहे। तर या पद्धतीने मी खालच्या साईडला सिल्वर कलरची लेस आहे ती लावून घेतलेली आहे बघू शकता। तर याच पद्धतीने तुम्ही इथे पण लेस आहे ते अटॅच करून घेऊ शकता। तर मी तिथे पण तुम्हाला एक लेस लावून दाखवते। तिथे आपण जी टीप टाकलेली होती तिथे पण या पद्धतीने जर लेस लावली तर अजूनच सुंदर असा लुक आपल्या
बेल स्लीवला येणार आहे। तर या पद्धतीने आता मी लेस आहे ते अटॅच करून घेते इथे मधोमध। माझ्या चॅनलवरती तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकायला मिळणार आहे सर्व काही, त्याच्यामुळे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते पण ऑलवर सेट करा। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, त्याने काय होईल मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकत असते ते अपलोड झालं की त्याची सूचना आहे ती सर्वात अगोदर तुम्हाला येणार आहे। तर या पद्धतीने बरोबर मधोमध पण मी लेस आहे ते अटॅच करून घेतलेली आहे। तर या पद्धतीने आपली बेल स्लीव येणार आहे बघू शकता। तर अगदी सिंपल जरी कपडा असेल तर तुम्ही त्याला या पद्धतीने लेस लावून अगदी डिझायनर स्लीव्ज आहे ती तयार करू शकता। त्याचं आता आपण फिटिंग करून घेऊया। तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या बेल स्लीव्जला बघू शकता। या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही लेस लावून बेल स्लीव्ज आहे ती तयार करू शकता। मग तर याचं आता आपण फिटिंग करून घेऊया। तर या पद्धतीने सरळ बाजू आतल्या साईडला ठेवायची आहे। तर आता आपण स्लीवची फिटिंग आहे ती इथे करून घेऊया। तर इथून बंद बाजूकडून आपण दंडघेर मोजलेला होता त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचा आहे लुजिंगसाठी। तर इथे 5 इंच दंडघेर होता तर 5.5 इंचावरती मी ते मार्किंग केलं आणि आता इथून तिरकस या पद्धतीने 1/2 इंचाचं साईडला मार्जिन ठेवून आपण तिरकी रेषा आहे ते आखून घेऊया। आणि इथून ही आपली फिटिंगची जी रेषा होती तिरकी ती मी इथे आखून घेतली। आता याच्यावरती आपण व्यवस्थित फिटिंग करून घेऊया। आपण वरच्या साईडला पण फिटिंग करून घेऊया। तर आता ही स्लीव्ज आहे ती मी तुम्हाला सरळ करून दाखवते, पण त्या अगोदर इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगते। एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते आपण इथे थोडंसं शिल्लक आहे ते कट करून घेऊया। हे मार्जिन आहे ते व्यवस्थित इथे मी कट करून घेतलं। आणि इथे काय करायचं आहे जे इथे कोपऱ्यामध्ये थोडेसे दोन इथे आपल्याला दोन कट मारायचे आहेत या पद्धतीने, म्हणजे काय होईल स्लीव्ज घातल्यानंतर आपली इथे व्यवस्थित एल्बोमध्ये बसणार आहे। तर या पद्धतीने मी कट्स आहेत ते मारून घेतले। तुम्ही 2 ते 3 शिलाई मार्जिनच्या रेषा आहेत ते आखून टीप आहे ते मारून घ्यायचे आहे। तर इथे मी फक्त तुम्हाला डेमो पीस दाखवलेला आहे की बेल स्लीव्ज कशा पद्धतीने स्टिच करायची असते। तर खूपच सुंदर अशी बेल स्लीव्ज आपली इथे स्टिच करून तयार झालेली आहे। आणि सिंपल कपड्याला लेस लावल्यामुळे अगदी सुंदर असा लुक आलेला आहे बघू शकता आपल्या बेल स्लीव्जला। तर या पद्धतीने तुम्हाला बेल स्लीव्ज आहे ती स्टिच करायची आहे कट करून। तर या पद्धतीने आपली बेल स्लीव्ज येणार आहे। तर इथे जोडताना या पद्धतीने स्लीव्ज जोडायची आहे। आणि आजची ही बेल स्लीव्ज तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे त्याच्यावरून मला समजतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही। तर या पद्धतीने तुम्हाला बेल स्लीव्हचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने। तर बघू शकता खूप सुंदर अशी इथे बेल स्लीव्हजला आपल्या लुक आलेला आहे सिंपल लेसमुळे। तर या पद्धतीने आपली स्लीव्ज आहे ती येणार आहे घातल्यानंतर। या पद्धतीने स्लीव्ज आहे ती बसणार आहे। तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या स्लीव्जला बघू शकता। तर बघू शकता फायनल लुक आपल्या स्लीव्जचा खूपच सुंदर अशी आपली इथे बेल स्लीव्ज आहे ती स्टिच करून तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।